इडली बरोबर खाण्यासाठी आज करतो आहे पात्र चटणी नुसती इडली आणि चटणी हा बेत असेल तर अगदी मस्त लागते चविष्ट अशी चटणी तयार होते यासाठी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी घेतलं आहे मी ओलं खोबरं किसून घेतलं आहे चार पाच कढीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि खोबरं सुकं किंवा ओलं कुठलंही चालेल मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे पहिले कोरडंच वाटून घेऊया त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि मस्तपैकी बारीक वाटून घ्यायचं आहे आता एका भांड्यामध्ये तेल तापायला ठेवले अर्धा चमचा तेल पुरे मोहरी टाकायची मोहरी तटतटली की जिरं घालायचं त्यानंतर कढीपत्त्याची पानं त्यानंतर आपलं वाटलेलं मिश्रण घालायचं आहे दोन ते तीन वाट्या पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान उकळी काढून घ्यायची आता जरी चटणी पातळ दिसत असली तरी उकळल्यावर आणि थंड झाल्यावर अजून घट्ट होते आणि तशीही आपल्याला पातळ चटणी करायची आहे आंबट हवी असेल तर थोडीशी चिंच घाला किंवा थंड झाल्यावर दही घाला आणि इडली आणि चटणी एन्जॉय करा